हॅलो फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत एक नवीन रेसिपी। चला तर मग पाहूयात आजची आपली नवीन रेसिपी काय आहे ते। इथे मी शिल्लक राहिलेली एक भाकरी घेतलेली आहे, म्हणजेच रात्रीची शिळी भाकरी घेतलेली आहे। त्याचबरोबर भाजलेले शेंगदाणे लहान एक वाटी घेतलेले आहेत। लाल तिखट घेतलेलं आहे चवीनुसार। जिरे मोहरी एक एक चमचा घ्यायचे आहेत। आणि बारीक चिरलेला कांदा इथे आपण वापरून घेतलेला आहे। इथे मी मीडियम साईजचे दोन कांदे वापरून घेतलेले आहेत, बारीक असे चिरून घेतलेले आहेत। आता आपण या ताटामध्ये भाकरीचे मीडियम साईजचे तुकडे करून घेणार आहोत। तुम्ही इथं पाहत असाल या पद्धतीने भाकरीचे मीडियम साईजचे तुकडे करून घ्यायचे आहेत। घरात जर शिल्लक भाकरी असेल तर हा पदार्थ अत्यंत खाण्यासाठी उत्तम असा बनतो। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा। आपण भाकरीचे सर्व तुकडे करून घेतलेले आहेत। गॅसवरती कढई गरम करण्यास ठेवून दिलेली आहे। कढईमध्ये 2 ते 3 चमचे तेल ॲड करून घेणार आहोत। तेल ॲड झाल्यानंतर, तेल छान तापल्यानंतर तेलामध्ये मोहरी आणि जिरे ॲड करून घ्यायचे आहेत। तुम्ही इथं पाहत असाल जिरे मोहरी छान तडतडल्यानंतर आपण या मिश्रणामध्ये कांदा ॲड करून घेणार आहोत। आणि कांदा छान ट्रान्सपरंट होईपर्यंत तेलावरती परतून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने आपण आता इथे कांदा परतून घेणार आहोत। कांदा परतून झाल्यानंतर या मिश्रणामध्ये लाल तिखट ॲड करून घ्यायचे आहे। तुम्हाला हवे असेल तर तुम्ही कोणत्याही फ्लेवरचा गरम मसाला असू दे, धणे जिरे पूड असू दे, ते सुद्धा याच्यामध्ये ॲड करू शकता। मी साधं सिंपल असं घरातलं डेली यूजमधलं लाल तिखट ॲड करून घेतलेलं आहे। लाल तिखट तेलावरती छान परतल्यानंतर एक मोठी वाटी पाणी ॲड करून घ्यायचं आहे। इथं म्हणजे एक भाकरी जेवढी आहे तेवढी इतपत इथं आपण पाण्याचा वापर करून घेणार आहे। एका भाकरीसाठी मोठी एक वाटी पाणी वापरलेलं आहे। भाकरी जर जास्त असेल तर तुम्ही सर्व इन्ग्रेडियंट वाढवू शकता। त्याचसोबत आपण चवीनुसार या मिश्रणामध्ये मीठ ॲड करून घेतलेलं आहे। छान अशी आता आपण याला 3 ते 4 मिनिट गॅसच्या मीडियम फ्लेमवरती उकळी येऊन द्यायची आहे। त्याचसोबत आपण जे शेंगदाणे घेतलेले त्याचे बारीक असं कूट करून घेतलेलं आहे। तुम्ही इथं पाहत असाल तेच कूट सर्व मी या मिश्रणामध्ये ॲड करून घेत आहे। कूटसुद्धा शेंगदाण्याचे करताना थोडं जाडसरच करायचं आहे। तुम्ही इथं पाहत असाल थोडे जाडसर शेंगदाण्याचे कूट करून घेतलेले आहे। आणि 2 ते 3 मिनिटांनी छान अशी आमटी उकळल्यानंतर या आमटीमध्ये ही भाकरी ॲड करून घ्यायची आहे। आणि भाकरी ॲड केल्यानंतर 2 ते 3 मिनिट सतत परतून घ्यायचं आहे। आणि गॅसची फ्लेम बंद करून घ्यायची आहे। जास्त वेळ जर गॅसवरती ठेवल्यानंतर हे आमटी पूर्ण आटून जाण्याची शक्यता आहे। त्यामुळे 2 ते 3 मिनिटातच गॅस बंद करून घ्यायचा आहे। आणि खायला तयार होतात असे चविष्ट असे चुटचुटे शिळ्या भाकरीचे हे चुटचुटे। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून पहा। व्हिडिओ पाहत असाल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। प्लीज चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा।